नमस्कार, मी प्रमोद जोशी गुरुजी। आपल्याला आता सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रा उत्सवासंबंधी थोडीशी माहिती देत आहे की हे उत्सव कसे करायचे, कोणते मध्ये काही संकट आली तर त्याचं निवारण कसं करावं हे आपल्याला थोडक्यात आता सांगत आहे। शारदीय नवरात्र म्हणजे शरद ऋतूमध्ये येणारं हे नवरात्र आहे। शरद ऋतू म्हणून शारदीय नवरात्र असं उत्सवाला नाव पडलं आहे। पहिल्या दिवसापासून ते साधारणतः 10 दिवसापर्यंत हे नवरात्र असतं। नवरात्र म्हणजे 9 रात्र पूर्ण गेल्यानंतर 10व्या दिवशी याचं उत्थापन होत असतं। 9 रात्रापर्यंत उपवास करावे। काही जण म्हणतात की माझा उपवास आहे, माझा भाऊ दुसरीकडे गेलेला आहे, त्याने उपवास करायचे का नाही करायचे असा यासंबंधी थोडेसे प्रश्न पडत असतात। परंतु ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आपण विविध प्रकारचे तुम्ही उपवास व्रत वैकल्ये जसं आपल्याला एखाद्याला असं वाटतं की माझ्या घरामध्ये मी तर देव नाही आहेत, आपल्या देवाची उपासना वेगवेगळी करतो आहे, तर हे मी कसं करावं, काय करावं, असं हे काय करू सांगू नये असं म्हणून मी सांगितलेलं आहे की घरामध्ये जो सोपस्कार आहे, कुळाचार आहे, कुलधर्म आहे, हे सर्वांनी मिळून करावं असं शास्त्र आहे। जर तुम्हाला एखाद्या आपल्या कुलदेवीची कुलदेवतांची उपासना जर करायची असेल तर हे नवरात्र फार छान। जर कुणाला समजा सोयर आलं तर काय करावं, सूतक आलं तर काय करावं, असे विविध प्रकारचे प्रश्न आपल्या यामध्ये पडत असतात। तर पहिल्यांदा काय करावं तर असं सांगितलेलं आहे तर शारदीय नवरात्र सुरू होताना या आपल्या उपासनेमध्ये उपवासामध्ये काय करावं, तर सुरुवातीला घटस्थापना म्हणतात, तर आपल्या शेतातली काळी माती घेऊन यावी, त्याची 1 वीतभर किंवा 1 इंचभर असा पूर्ण त्या खाली जो काही 1 चौथरा आहे तो निर्माण करावा, त्याच्यावर 1 मातीचा कलश स्थापन करावा व कलश स्थापन झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी व त्याच्यामध्ये थोडेसे अक्षता, दुर्वा, हळद, कुंकू, गंध, अक्षता या सगळ्या टाकाव्यात। सुपारी ही टाकावी, विड्याची पानं असतील तर विड्याची पानं टाकावीत। नंतर जर विड्याची पानं असतील किंवा आंब्याचा ढाळा असेल तर आंब्याचा ढाळा टाकावा। त्यानंतर काही व्रतवैकल्यामध्ये सांगितलेलं आहे, कुणाच्या कुलधर्मानुसार सांगितलेलं आहे की कुणी त्याच्यावर नारळ ठेवतं, कुणी त्याच्यावर ताम्हण ठेवतं, कुणी त्याच्यावर त्या टाकाला स्थानापन्न करतो आहे, त्याला पूर्ण 16 उपचाराची उपासना करतात, 16 उपचाराचा अभिषेक करतात। त्यानंतर आपल्या पूर्ण परंपरेनुसार त्या कुलदेवतांसाठी श्री सूक्ताचा अभिषेक करावा, पंचामृताचा अभिषेक करावा आणि स्थानापन्न करताना खाली 2 विड्याची पानं ठेवावीत। त्यानंतर 1 विड्याच्या पानावर स्वस्तिक किंवा अष्टदल काढावं आणि त्या गंधाच्या अष्टदलावर त्या देवीला स्थानापन्न करावी। अशी आपली ही सुरुवातीची परंपरानुसार तुम्ही घटस्थापना करू शकता। त्यानंतर कुलधर्म कुलाचारानुसार सांगितलेले आहे की याचा क्रम असा आहे की पहिल्यांदा घटस्थापना करावी। घटस्थापना झाल्यानंतर त्या सुरुवातीला त्या देवतांचा अभिषेक, देवतांचा स्थापना, आणि देवतांची स्थापना झाली की नंदादीप म्हणजे 10 दिवस अखंड नंदादीप ज्वलन व्हावा अशी इच्छा असते। परंतु 1 दिवा तो तेवत राहतो, परंतु ते जेव्हा काजळी आपण काढतो त्यावेळेस तो शांत होण्याचा 1 संभव असतो, म्हणून 1 दुसरा दिवासुद्धा त्याच्या सोबतीला असावा। असा त्याचा 16 उपचाराची पूजा करावी, त्याला छान कापसाचं वस्त्र धारण करावं, सगळ्या देवतांना पहिल्यांदा माळा घालती जाते, विड्याच्या पानांची पहिली माळ आहे, त्यानंतर 8 दिवस ते 9 दिवसापर्यंत पुढे फुलांची माळा असं सांगितलेली आहे की फुलांची माळा 9 दिवसापर्यंत धारण करतात देवाला, त्याला माला धारण असंही म्हणतात। त्यानंतर सांगितलेलं आहे की हे 9 दिवसापर्यंत, त्यानंतर येते ललिता पंचमी। ललिता पंचमीचा सुद्धा 1 वेगळी पूजा अशी सांगितलेली आहे गुरुजींच्या तर्फे, तुम्ही अशी वेगळी पूजा ललितांबाची सुद्धा, तिथं ललिता सहस्रनामावली तुम्ही त्या देवीला दुर्वा अर्चन सांगितलेलं आहे किंवा कुंकुमाचं अर्चन ललिता सहस्रनामाने तुम्ही करू शकता। समजा यावेळेमध्ये सोयर, सुतक असं काही आलं तर असं म्हणतात की जेवढे दिवस ते आहे तेवढ्या दिवसापर्यंत तुम्ही सोयर सुतक पाळावं आणि त्यानंतर जितके दिवस राहिलेले आहेत
तितक्या दिवसानंतर तुम्ही परत नवरात्र बसवून तेवढ्या दिवसापर्यंत तुम्ही पूजन अर्चन करू शकता. त्यानंतर सांगितलेलं आहे की षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवसापर्यंत सरस्वती आवाहन, सरस्वती पूजन, सरस्वती बलिदान आणि विसर्जन असे चार दिवसाचा तो प्रघात आहे. अष्टमीच्या दिवशी महाअष्टमीचा उपवास सांगितलेला आहे. महाअष्टमीनंतर तो नवमीला नवचंडीचा याग करतात. पहिल्या दिवसापासून ते काही घरामध्ये नव दिवस असे पूर्ण सप्तशतीचं पठण करावं आणि नवव्या दिवशी सप्तशतीचं हवन असं सांगितलेलं आहे. या नवदिवशीच्या हवनामध्ये सप्तशती नावाचा जो ग्रंथ आहे, गुरुजी घरी येतात, पूर्ण पठण करतात. एक सप्तशतीचा पाठ म्हणजे 700 श्लोकांचा तो ग्रंथ आहे, तो पठण केला जातो आणि तो भगवतीला तो पूर्ण उपासनेसाठी अर्पण केला जातो. ज्यांना सप्तशतीचे पठण करणं शक्य नाही त्यांनी श्रीसूक्ताचे पठण करू शकता. ज्यांना श्रीसूक्त पठण शक्य नाही त्यांनी ललिता सहस्रनामावलीचं पठण करू शकता, किंवा देवी अथर्वशीर्षाचं पठण करू शकता, किंवा श्रीसूक्ताच्या पठणाने देवीला कुंकुमार्चन करू शकता. असं विविध प्रकारची देवीची उपासना आपण छान या पद्धतीने करत असतो. त्यानंतर सांगितलेलं आहे की या सप्तशतीच्या नवरात्रामध्ये इतकी तुम्ही जेवढी जास्तीत जास्त भगवतीची उपासना कराल तेवढी तुम्हाला जास्तीत जास्त फलदायी ठरणार आहे. आपण वर्षभर इतर वेळेस जेवढी देवीची उपासना, देवाची उपासना करतो ते या नवरात्रामध्ये पूर्ण भरून घेतली जाते व पूर्ण तुम्हाला जेवढी काही शक्ती ही देवी म्हणजे शक्ती आहे आणि त्या या उपासनेमुळे तुम्हाला वर्षभरपर्यंत शक्ती प्रबल तुम्हाला होणार आहे. तुमच्या अंगातली आत्मिक शक्ती घरामध्ये या शक्तीमुळे ऊर्जा निर्माण होणार आहे. या घरामध्ये संचार निर्माण होणार आहे. कुणाचा बाहेरची बाधा होणार नाही. भूतबाधा, प्रेतबाधा व या सर्व बाधांचं निरसन करण्यासाठी ही देवी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे. यामध्ये सांगितले आहे की कुमारिकांची पूजा तुम्ही करू शकता, सुहासिनींची पूजा करू शकता. अशाच प्रकारे या व्रतामध्ये तुम्ही उपासने करताना तुम्ही नियम काय पालन करायचे आहेत. त्यांनी सांगितले आहे की ब्रह्मचर्याचं पालन हे फार महत्त्वाचं आहे. देवी जेव्हा घरामध्ये येते ती आपली पाहुणी असते, तर ही पाहुणी देवीला उच्चासन, एखादा पाहुणा घरात आला तर आपण उच्चासनावर बसू नये, म्हणून आपल्या बऱ्याच ठिकाणी पलंगावर बसू नये अशी शास्त्रसंमती आहे. म्हणून तिच्यासमोर आपण कायम खाली बसावं, म्हणून बऱ्याच ठिकाणी पलंग, बेड हा वर्ज्य केला जातो. त्यानंतर सांगितले आहे की कुणाकडे गोंधळ, पूर्वी 9 दिवस देवीचं आळवणी यासाठी गोंधळ हा प्रकार असायचा, तर गोंधळ केला जायचा. तर आता नवरात्रात 9 दिवस जरी नाही तरी अष्टमी, नवमी या दिवशी गोंधळ घातला जातो. त्यानंतर सांगितलं की अष्टमी, नवमी दिवशी कडकण्या याचा पण नैवेद्य देवीला दाखवला जातो. या जो काही पिवळा भोपळा आहे त्याचा घारगे हे त्याला देवीला अर्पण केले जातात. या पद्धतीने भगवतीची उपासना तुम्ही पाहिजे त्याप्रमाणे करू शकतात. आता शेवटचा दिवस म्हणजे खंडेनवमी. खंडेनवमीच्या दिवशी परंपरेनुसार तुमचा घटाचं विसर्जन होतं आणि 10वा दिवस म्हणजे दसरा. या दसऱ्याच्या दिवशी आपल्या आपट्याची पूजा केली जाते. आपट्याच्या पानांचा देवघेव केला जातात आणि सोनं द्या, सोनं घ्या असं म्हणलं जातात. त्या ठिकाणी शमे शमयते पापम, शमी शत्रुविनाशिनी, अर्जुनस्य धनुर्धारी, रामस्य प्रियवादिनी, शमी शमयते पापम, शमी लोहितकंटका, धारिण्यजुन बाणानां, रामस्य प्रियवादिनी असे म्हणून एकमेकांना ते देण्याची प्रथा सांगितलेली आहे. इतकं छान आपल्या शुभ मुहूर्तावर ते 3.5 मुहूर्तापैकी तो सगळं छान मुहूर्त आपण धरला जातो. या ठिकाणी सांगितलेलं आहे की कोणताही विधी तुम्ही या दिवशी करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला नवीन घराचं ओपनिंग करायचं आहे किंवा नवीन घरामध्ये कलश पूजन करायचं आहे, वास्तुशांत हे विशिष्ट मुहूर्तालाच केले जाते. परंतु काही जण त्या ठिकाणी वास्तुशांतीचे पण मुहूर्त करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे, परंतु शास्त्र असं सांगत नाही की त्या दिवशी वास्तुशांत करा. बरं, वास्तुशांतीचा मुहूर्त असेल तर तुम्ही अवश्य त्या दिवशी वास्तुशांत प्रकर्षाने करू शकता. कोणताही नवीन कार्यक्रमाची सुरुवात जर या ठिकाणी या दिवशी केली तर तुमच्या कार्यक्रमामध्ये कोणतीही अडचण न येता तो विषय पूर्ण होऊन जातो.